महाराष्ट्रात मराठी माणसाचं तिसऱ्या पिढीचं घर श्रीमंत दाखवा. एक घरानं सांगा अख्ख्या महाराष्ट्रात का यांची तिसरी पिढी श्रीमंत आहे. लईत लई दोन तिसऱ्या पिढीला असं एखादा पोर जन्माला येणार अख्खी एकूण मोकळी म्हणा. नाही नाही, ते संपत महाराज लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते. असं चालत असतं का? बोगस लक्ष्मी चालते का कधी? बोगस बोगस लक्ष्मी चालते का? नम्रता जितकी झाडेल तितकी लक्ष्मी प्रसन्न होत असते. लक्ष्मी मुळातच नम्रतेवर. आणि तुम्ही तिथं करायला लागले कसं जमेल? थोडं मागं नेतो पडत पुढं आणतो. मंदिर पूर्ण झालं, काल्यात घुसायचं आपल्याला, कळत चालला, नदी सागराला मिळाली, वृक्षाला फळ आलं. आता वृक्षाला फळ आलं का त्याचं जीवन संपलं. पण त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत, तेवढे बारीक आहे का? आता काही झाडांना फुले फळे येतात, काहींना येत नाही. काहींना येतात, येत नाही. हे पुसाळीतले बोरी, काहींना फुले येतात, काहींना येत नाही. येतात त्यांना सपुष्प म्हणतात आणि येत नाहीत त्यांना अपुष्प म्हणतात. स म्हणजे चांगले आणि पुष्प म्हणजे फळ. फळ म्हणजे ज्याला फळ येत आहे ते सपुष्प आणि येत नाही ते बोलत जा अपुष्प. आता साखळी लागली तुम्हाला, येत आहे ते सपुष्प, येत नाही ते अपुष्प. आणि अपुष्पाच्या पुढे दोन प्रकार आहेत, काहींच्या बिया फळाच्या आत आहेत तर काहींच्या बिया फळाच्या बाहेर आहेत. आता ज्या आत आहेत त्यांना म्हणतात आवृत्त बीजी आणि ज्या बाहेर आहेत त्यांना म्हणतात अनावृत्त बीजी. म्हणजे बी आत आणि बी बाहेर. पेरूची बी आत, अजून काजूची बी बाहेर. हा पण काही बिया एकदल आहेत, बाजरी एकदल, गहू एकदल, ज्वारी एकदल, हरभरा हा आता लागला करंट, हरभरा द्विदल, दोन दल आहे त्याला, वाटाणा द्विदल, शेंगादाणा द्विदल. पण ह्या जगात एक झाड असं आहे की त्याला फळही नाही आणि फुलंही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये, या फळ ना शुंभिता आणि फुल ना तुरंबिता, त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. वांज येते त्याला, काय फळ आहे? काय फळ आहे द्या उत्तर. आता काय फळ आहे? फळच काय? पश्चाताप. संसाराला काय फळ आहे? नसती बायको केली बरं झालं असतं, नसता पायदा केला बरं झालं असतं, नसती इस्टेट कमावली पश्चाताप आहे. पण त्या झाडाला बसलेली सगळी माणसं पाणी घालतात, सगळी, तुम्ही मी सगळे. आता झाडच वांज आणि पाणी घालायचा कार्यक्रम चाललाय. चाललाय म्हणजे कसं चाललाय? पहा कसं कसा चाललाय. साखर कशातही घातली तरी, कारलं कसंही खालं तर, मिरची कशी खाली तर, मीठ कसंही खालं तर, मग संसार किती केला तर दुःखाचा. लटिका व्यवहार सर्व हा संसार बाया ये रथार हरी बिना, बाया ये रथार हरी बिना. त्या वान झाडाला तुम्ही ना आम्ही घालतोय पाणी. आता ऐका, झाड उभं करून देतो एका मिनिटात. झाड कसं आहे? ए बोलत जा, झाड कसं आहे? वांज. तुमचा माझा दणका कुठं चाललाय? पाणी घालायचा. लग्न कर, पोरग पैदा कर, ते मोठं कर, त्याला नोकरी लाव, त्याला शाळेत घाल, त्याला शिकव, त्याला नोकरी लाव, त्याला बायको करून दे, ती बाळा तीन होणार, आपल्याला नातू होणार, आपल्याला शुगर वाढणार, आपण मरणार, आपण मरणार. हा तमाशा काय आजचा आहे का? हा तमाशा दे ना, चालू दे, पुनरपी देणार उपजते नासे नासले पुनरपी, हे चालूच राहणार आहे. आपला आजाय नांगरीत होता तर ढेकळच होती, आपला पंजाय नांगरीत होता तर ढेकळच आहे, आणि आपणही नांगरीत होतं ढेकळच आहे. आपली पोरं नांगरायला ठेवणार नाही. नाही आपली पोरं अशी हलकी कामं नाही करणार, वावरं नांगरा आणि बैल इकूनच टाकणार आणि डायरेक्ट धाबा टाकणार आणि त्याला नाव देणार रानवारा. मग त्याच्या शेजारी टपरी टाकणार गारवा. काहीने तर हॉटेलला नाव दिलंय 712. नाही ते नाव योग्य आहे. ज्याला 712 नील करायचं आहे त्यानं त्यांना भेटावा. पुरा भिकारी झाला
आणि त्याच्या शेजारी एखादं नाव टाकलं पाहिजे अट अ हे चालत राहिलंय. पुनर्मित त्याचं काही एवढं विशेष नाही, ते नाविन्य नाही आहे. ए कारण ते झाड वांज आहे आणि आपण सगळे पाणी कशाला घातलं वांज झाडाला करीत राहिलो. एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासूदारा नंगाट असली ना, तर ती सुंदरा काम दाखिती ती सुन काय म्हणते माहिती का, फक्त मला एखाद्या वर्षात कुत्रे मांजर होऊ दे मग तू ये आणि मग मी ठरविते तो अखिल रिक्वांचा ऐकतो. फक्त मला कुत्रा मांजर आणि मग मी तू येईन. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट नाही ना, त्याला अहंकार आहे मारा. आणि हे सगळ्या मुळे आहेत, या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो, त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या, त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे भांडमाणसं कशा देत काय नाही, मोटरसायकलवर तिघ जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे तिघ उतरली. का वाजवला? त्यांनी त्याच्या थून दिली, त्यानं गावातले सात आठ गोळा केले, दीड तास कुदा कुद्या झाल्या, मरगाड्या मोडल्या दोन तीन जणांच्या खुब्यातून निघाले, दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसानं दोघांचे 20,000 घेतले आणि म्हणले परत असं करू नका केवढं. आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40,000 अज्ञान आहे मारा. आणि आज 99% जनता अज्ञानात आहे. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडण्याचं मूळ काय? अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरांना लवकर व्हायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोरे व्हायला दिला पाहिजे. हे बाई तू या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायचं. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही, जाणीव त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो, आपण पांघरून घालत राहिलो, परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्या मुळ आहे, मुळात ते आपल्या पांघरुणावर आहे. वीर आपण खडली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला? त्यांना अहम झाला का माझ्या मुळ आमची शेती आहे असं नाही. आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राय. तीन दिवस गोंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शंगा खातील, बुंबील बंद. बुंबील आणि शेवग्याच्या शंगा सारख्या. तो जाऊ दे, यालाच बुंबील समज. हे गपक्यात जागा येते ना, मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या, अगं मटणाची खांड सांभाळून हान लोक पर. तुम्ही पहा आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी घ्या ना तेव्हा, समजा आता उंच कडके हे तरुण पोरं काही करीत असली, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं, हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही, त्यांनी दिलं आपल्याला 10 गुंठे कवीनं घर बांधायपुरती जागा दिली, कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली. नाही काय दिलं, बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुईद्वारेनं शिवित होती, शिवू द्या ना, गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बदलवण्यात अपयशी ठरलो. काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली, पोरगी नवऱ्याच्या घरी गेली
पोरेसासर वळीला आला गेला. मटारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्यालयाची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. रौकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथे आहे बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादस नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही, माझाटल्यावानी वाघायचं ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा कसा खाली करायचं नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावं आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा म्हणजे. देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, चार माणसात बसायचं नाही, हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे मानात, रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्यांशी बोलणार, बसणार, दोन चार जणांना चहा पाडणार, माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसं तर प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आल्यावर म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा फेलोय, आज आम्ही तुम्हाला पाडणार, आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे ह्या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहीत नाही. ते नेमकं नालायक अशीच वस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडू आहे, जे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले. हे फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत, ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले. पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी शेवटी गावातले लोक म्हणले, एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही ते चालत नाही, तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज. साकुरी शिवाय नाही, त्याला थोडं पुढं झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं झालं. आता त्याला मुली कोणती आली? गेलं बॉम्बाल अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुलीला पाणी घालतो? आता एक एक पायरी पुढं जाऊ, पटकन दोन मिनिटात संपवतो. झाड झाड कसं आहे? वांस. त्याला मुली कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते? अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील जशा, तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल? खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणतं आहे? अज्ञान. अज्ञान नावाची मुळी आहे, अहंकार नावाचं खोड आहे, आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत काहींचे, घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल. नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायकवाद गुणी जन्मंडपाला सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंडानंद सप्ताह दुसरं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचं त्यांना मागं वळवून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही नाही तुम्हाला पळत असणारी गाय जर वळवायची असेल तर तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली आणि बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या. ती पुढं जाईल का मागं जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढं जा, गाई मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा, लोक काय म्हणतात तिकडं लक्ष देऊ नका. तुम्ही चांगलं करीत आणि कोणी नाही पाहू देना. आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत? गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं त्यावर त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच खडकला लागल तेवढे वस्त आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे. काही वहिलो फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यांना येऊही नाही. ज्याला त्रास सहन करायचा ते तुम्हाला गाव ठिबाशी समजा, जी दगड घाव सहन करतात तेच दगड मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगड पुगवटात पडली, मग त्याला कोणी तासली ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता दुसऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन
होऊन जातो. आणि आपण नाही करीत महाराज, शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं होतं. भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला, माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खरकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो. आपण छाताड धोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आत माहीत जाईल, म्हणजे वायरच नाही आला. तो करून घेत असतो. आणि त्याला खरंच द्या, माऊलीनं लिहिलंय, मी नाही लिहिलं, हे मदतिस्तव झाले, परी मी नाही केलं. झालं झालं सगळ्या मंडळीला धन्यवाद. कालच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही चाललं काय होतं? पटापटा काला सांगतो, पटापटा काला सांगतो. गोळण सुतुक भरायचे, एक मडकं आहे, एक मडकं आहे, ऐ हे एक मडकं आहे, एक मडकं आहे, याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटा घटा से दैव आगळे, दैव वेगळे, नाम थे कळे मुखी कोणाच्या पडते लोणे, कोणा मुखी अंधा मडक, हे एक मडक, त्याला बनवणारा कुंभार, यालाही बनवणारा कुंभार, याला छिद्र एक, याला नऊ छिद्र, मोजा पटकन, दोन चार सहा सात लघवी आठ विष्टा नऊ. पण इथं घोटाळा आहे, देवाचं म्हणणं आहे नऊ, संतांचं म्हणणं आहे दहा. मोजा दहा, दोन चार सहा सात लघवी आठ, आणि अखंड देह ब्रह्मरूप करण्यासाठी अखंड भजन करणं दहा. हे झालं मडक, याला छिद्र झाले मोमल दहा, याला एक. आता याला एक फटका मारा काही राहणार नाही, नाही याला नऊ छिद्र आहे, काहीच वाया जात नाही. एक बंद कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की त्यांचं अंत्यविधी साडे नऊला होईल. झालं. आता ह्या मडक्यात काय काय आहे? ए नीट बसा बऱ्या, ए या मडक्यात काय आहे? लाया आणि दही. आता ह्या मडक्यात मोजा. आता ह्या मडक्यातलं थोडे किचकट आहे पण माझा मडक पूर्ण करून दिलंय. मडक एकच आहे, छिद्र नऊ आहे, ए छिद्र नऊ आहे, मडक एकच आहे, छिद्र नऊ आहे. आता या मडक्यातले मोजून दिले तुम्हाला, मोजून देतो. या मडक्यात काय काय आहे बोला पटकन? लाया आणि दही. आता या मडक्यात थोडं किचकट आहे पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल. पटापटा मोजा. बिंबीच्या दोन्ही बाजू अष्टांना भाग, मध्यभागी खड्डा, या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा, तीन खड्डे लागतील. पटकन घरी गेले वारशेपुढे उभे राहा, पाहून घ्या. बिबीच्या दोन्ही मला टणक भाग, मध्यभागी खड्डा, खड्ड्यात बोट ठेवलं, तीन खड्डे लागतील. एक दोन तीन, हे तीन लॉक आहेत, एक ओपन आहे. हा यांची नावं, याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दातून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. चला हे झाले चार. आता याच्यामध्ये आत काय काय आहेत तेवढे मोजायचे आपल्याला. याच्यात एक आहे जीव, एक जीव, त्याला दोन बायका, प्रवृत्ती निवृत्ती, इकीला बारा पोरं, इकीला आठ पोरं, बारांना आठ वीस, दोन बायका बावीस, एक जीव तेवीस. आता याच्या आपल्या घरात काय काय आहे? पप्या, गुड्डी, बंटी, शुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळे हिटर, फिटर, एअर, वापे, चिंगड्या, कांदे, गोण्या, वक्र, अंडे, लाटणं, पळपट, पुकणे, उशी, तवा, संधा, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवान, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, नळ्या, खंड, खुंड, बोंबलं, सुकटं, अंडतार, फरं, गुजीरवाण्या, घरात सातत्या माती, वहिनी साहेब, ते नका, एकदा धोबेवचार गोष्ट चोरी डोंगरे, ते शिक्षणाचं आहे. चला येऊन याच्यात काय काय वायका? चार वाण्या, चार मुक्त्या, 72,000 नाड्या, पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, आणि ह्या चित्तात, ह्या चित्तात मुरमुऱ्यासारखे हलकट विचार आहेत. त्याला शुद्ध चित्त दही आहे. शुद्ध चित्त झालं का लाह्या चिटकल्या, याचं नाव जीव शिवायक्य काला. याला काला चिटकला, लाह्या चिटकल्या, लाया. मग आता हा काला गोकुळात झाला. आता गो म्हणजे इंद्रिय, थोडं किचकट आहे फक्त बोलायला जायचं. गो म्हणजे इंद्रिय, गोकुळ पुरावा, सातवाद्याय पायपा शरीराची. आता गो पोरपुरी सरळ बसा पटकन ये बऱ्या. हा आता मी जेवढे वाक्य म्हणाल पोरी नऊ पुरणपोरी ए बऱ्या. ए तुम्ही, मी जेवढे वाक्य म्हणाल त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय काय येईल? गो. गो 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 शब्द किती वेळा येतो तुम्ही मोजायचा? सावध राहा बरं का.
आपली वार घडीले भासते पहिला अक्षर काय आलं पाहिजे ए बरे काय आलं पाहिजे गो आता गो किती वेळा येतं तुम्ही फक्त मोजायचं मी पटापट बोलणार तुम्ही फक्त बोलायचं गावाचं नाव गोकुळ मित्रांचं गोपाळ मैत्रिणीचं नाव गोपिका धनाचं नाव गोधन रथाचं नाव गोरधाव शेताचं नाव गोमूत्र गायतारचं डोंगर गोवर्धन गायाचा अर्थ मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात मला वाटलं आमटी नंतर भाते चला आता मोजा पटकन गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव गोपाळ मैत्रिणींचं नाव गोपिका धनाचं नाव गोधन रसाचं नाव गोरस औषधाचं नाव गोमूत्र गायाचाऱ्याचा डोंगर गोवर्धन गायाचाऱ्याचा मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात तिचं तेही उकलं काय नो किती झाले किती झाले दहा दहा झाले ना मग मानेपासून वर इंद्रिय पाच आणि मानेपासून खाली इंद्रिय पाच वरच्यांचं नाव आहे ज्ञान इंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय दहा इंद्रियांमध्ये गळ्यात माळ मुखात नाम आलं का याच्यात कृष्ण जन्माला गोकुळ गो आता हा गो कसा आला हे पोरं पाच सात जण माझ्या बोटाकडे पाहिजे पटकन पटकन आणि माझं बोट जितकं जोरात फिरल तिथे तुम्ही आकडे ओळखायची करू सुरू अरे सुरू करू का पहा बरं का बोट उखल्या जेवायला नाही देणार हा बोट एकदा फास्ट जाईल ओळख सुरू करू पहा बरं का शब्द गोकुळच चालू आहे आपला गो इंद्रिय कुळ याच्यातच कृष्ण याच्यातच आणि याच्यातच आणा माग शुद्ध दशमी याच्यातच आणा याच्यातच आणा मज हृदयी सद्गुरु किंवा पंधराव्या देतली पहिले चोवी आता सौफळन हृदय आपले वरी लेवी पावले श्रीगुरूंची आता ऐका याच्यात गो दहा वेळा आला परत ऐका गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव गोपाळ मित्रांचं नाव गोपिका धनाचं नाव गोधन रथाचं नाव गोरधाव शेताचं नाव गोमूत्र गायताऱ्याचा डोंगर गोवर्धन त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात झाले दहा आता आपल्याला मी पोरणं माय बोटाकडे पाहिजे एवढी टोळी फक्त आता पोरीने बोलायचं नाही हे बघा एवढी टोळी ही समोरची पाच सहा जण माय बोटाकडे पाहिजे आणि मा बोट जितक्या जोरात फिरल तितका तुम्ही आकडा ओळखायचा आपल्या तुमच्या बोटावर माझा आकडा आहे पटकन फिरलं बोट गेला निघून आकडा पहा आता काय मी म्हणलंच होतो तुमचं फेल जाईल हां शून्य सावधरा बरं का आता शून्य झाला का दहा झाले ना दहा मग आता मला तीन प्रश्नांची उत्तरं द्यायची एक ते दहा आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता एक ते दहा आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता बाकी ज्याने बोलायच नाही कोणता दाखले काढून घ्या तुम्ही दाखले काढून घ्या आणि बचत गट काढा ए अरे ये कोणता करेक्ट एक ते दहा आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता आहे आठ पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे सात करेक्ट आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे नऊ हा गोंधळ न करू गाठ नाही आठ आतल्या गाठीचा सात आणि वरच्या गाठीचा नऊ मग गावात तीन माणसं आहेत काही आतल्या गाठीचे आहेत काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठच नाही ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात ज्यांना गाठ असो आहे स कोटे आकडा कोणता आला गाठ नसलेला आठ आठ आकडा आला आठ आठ आला ना आठ आठ आकड्याला गाठ नाही नऊला गाठ वर आहे आणि सातला गाठ आठ आहे मग आठ आकडा ऐका आता कृष्णाचा किती शोभ आहे अवतार आठवा आला अष्टमीला आला आठ वर्षाचा मित्रही आठ मैत्रिणी आठ नावही आठ काम केली आठ आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा आठ बाबर ऑगस्ट मध्ये आला ऑगस्ट महिना आठवा अवतार आठवा नाव आठ मित्र आठ मैत्रिणी आठ राण्या आठ काम केली आठ आला तवा आठ वर्षाचा मित्र आहे त्याला आठच आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आलो तो महिना सुद्धा मग कृष्णाला कुठंच गाठ नाही ए कृष्णाला कुठंच गाठ नाही महिला म्हणलं पटकन धाकटीचं पोरग दूध पिऊन बाहेर गेलं ग्लास भर दूध पिलं गेलं
थुरीचं पेल होतं आणि धाकटीचं पेत होतं. मग आता पिऊन गेलेलं बोलवायची गरज आहे का? पेल धरून आणलं तिनं. पे तो भेदून तुला काय झालं? तुम्हाला अगं मम्मी मी इकडं पेलो का इकडं पडत आहे? कुठं पडू दे. पे तो पेतो तुला काय झालं? त्याला चड्डीत जुलाब झाले पण तिनं पाजलं. मग त्या पोराची आई कोणत्या गाठीची? तिचं प्या. पे अहो तो म्हणलं मम्मी नको मला. पे अगं मम्मी मी इकडं पेलो का माग गळत आहे? सगळं गळू दे पण मग त्या पोराची आई. आता आपण म्हणलं असतं तर झोमला असत त्याला आतल्या गाठी. आणि एक जण म्हणली प्यालाय ना पिऊ दे. तूही प्यालाय त्यालाही पिऊ दे. जा खेळायला दोघे बी. आठ आठ. आणि एक म्हणली लपून ठेवी लपून ठेवी. शाळेतून आल्यो प्यालो लपून ठेवी. फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवी खालच्या कप्प्यात. आणि आल्यो कोणाला सांगू नको. ही वरच्या गाठीची. आणि वर म्हणते बाई पोरांना दूध नाही राहिलं बकरं पिऊन गेले. आता आता कोणतं बकरू पियालं बघ. पहा ही माणसं तीन रंगाची आहेत. इथं इथं एकही गाठ नाही तो आठवा आहे. आठवा मग गोकुळीच्या सुका. आता सुका शब्द राहिला परत. गोटाळा येते शब्दांमध्ये. सुखाचे सात प्रकार आहेत. सात. राजसुख, तामसुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि शेवटचं ब्रह्मसुख. ब्रह्म म्हणून तर सहाव्या अध्यातली दुसरीच वे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी. ब्रह्मरस आहे कोणता? सुखे सेऊ ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. सुखे सेऊ ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. मगनो हे माधा कारण गुण गाती काळ गुण आवाजी करू वासुदेव स्मरण देव तुट ती टाळ गोळ गोळा वाज ती टाळ गोळ गोळा वाज ती टाळ गोळ गोळा वाज ती टाळ झन झन आदरा साळ झन झन आदरा साळ झन झन आदरा साळ झन झन आदरा साळ उदो झाला पाही वेळ उदो झाला पाही वेळ उदो झाला पाही वेळ झाला पाही वेळ उठावाचे वजा गोपाल गा उठावाचे वजा गोपाल कैसा वासुदेव वासुदेव कैसा वासुदेव कैसा वासुदेव वासुदेव
काकडा नारी आता नवीन जेवढा महाराज लोकांचा लोट झाला ना आमच्या नंतर यांनी शपथ घेऊन टाकली पुस्तक उचकायचं नाही पुस्तक उचकायचं नाही मेमरी कार्डात कीर्तन भरायचे अर्ध याचं अर्ध त्याचं झालं कीर्तन काय झाली गंमत जुनी माणसंच्या मागं राहो जुन्या माणसाच्या आपण नवीन पोरांना म्हणलं ना कीर्तन कर अभ्यास करावा एका कीर्तन करायला मी म्हणलं अरे आता लोक ऐकणारे हुशार झाले थोड्यापेक्षा थोडस वाचित तो मला म्हणला तुम्ही आमच्या जळ आता मी काय डोक्याचं अक्कल बंद झाली आपली तू जळा तो म्हणला तुम्ही जळा तर आमच्या तुम्हाला तारखा मिळते नाही का अरे मी म्हणलं तू बाहेर आला नव्हता तहो मी बाबा होतो आता तुला काय तू माया मी बाबा झालो तोवर तू आलाच नव्हता तसं नाही मला आता थातूर मातूर गोष्टी चालत नाहीत हा जगन्नाथ पवारांचं वाक्य आहे संप्रदायाला कुणी जरी संपवलं नाही संपणार तर नाही पण संप्रदायामध्ये अशी माणसं जन्म येतील का त्यांच्या आचरणाने संप्रदायाला डाग लागेल ही मोठ्या माणसांची वाक्य मोठी माणसांची वाक्य का एवढी सुपीर ती अनुभवातली वाक्य होती ते म्हणे ते संप्रदायाला कधी शेवट होणार नाही कधीच होणार नाही आणि डागही लागणार नाही पण आचरण न संभाळणारी माणसं संप्रदायात आली का संप्रदायाला डाग लागल्याशिवाय आणि ते लागलेच लागलेच आम्ही म्हणत होतो ना नाही जुन्या माणसांची जी वाक्य आहे ती जशीच्या तशी होती पहाडी माणसं होऊन गेली महाराज संप्रदायात आता ही नवीन सगळी शळपट पैदा झाली गेले 28 गुन्हे निवृत्ती महाराज वक्त्यावर होते महाराज धर्मावर बोलतो म्हणून काय माणसानी संकट सुधी काढली काय फुकट माणसं इतिहासात जमा होत्या काय राहिल्या त्या कीर्ती चांगली माणसं गेली संप्रदायात महाराज माणसं आता राहिली नाही आता राहिली ती फक्त तोंड चोपडी माणसं राहिली बाबा माया पुढे बसलं का खरं आहे खरं मी निघून गेलो काय आहे का त्याचं म्हणजे तिथल्या तिथंच आपल्यावर तोंडावर आली ना वा 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 मी गेलो का सगळ्या लिखा वा गेल्या लिखास पाहिजे झाला नाही नाही माऊलीने इतकी सुंदर ओवी लिहिली महाराज परमार्थिक माणसानं चातुर्य लपवी महत्व हरपी पिशे पण मिरवी जगा माझी काय माऊलीची भाषा आहे मा हो पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी माणसं होऊन गेली विरळा ऐसा कोणी माऊलीनं ओवी लिहिली नव्या अध्यात क सातव्या अध्यात काही एखाद्याचे नवाई कुंठात आले अहो अज्ञान नावाशी मुळी गेली गोकुळ तयार झाला होता हे झालं गोकुळ आता सुखाचे प्रकार झाले सात राजसुख तामसुख सात्विक सुख ब्रह्मसुख आदिदेवी सुख आध्यात्मिक सुख गोकुळात कृष्ण जन्माला आला का जे सुख झालं ते ब्रह्मसुख झालं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही एक एक शब्द करून टाकतो गोकुळीचा शब्द कळला कळला संपला आता थोडंसं यांनाही बनवा महिला मंडळ थोडी देवाला पूजेला जाताना पोरांना संगण्यात जा नातवाला संगण्यात जा नेत जा अगरबत्ती लावायला शिकवा देवाला नैवेद्य दाखवायला शिकवा इथून पुढच्या पिढीला जर परमार्थ शिकवला नाही पिढी आहे ह्याच जागेवर संपणार आणि काही मी सांगतो तुम्हाला माळ गंध हरिपाठ ह्या गोष्टी वाया जात नाही 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 वाया घरात झालेला हरिपाठ महिला मंडळ कधीच वाया जाणार नाही तू ए तुळशीला घातलेलं पाणी कधी वाया जाणार नाही गाईला पाजलेलं पाणी कधी वाया जाणार नाही तुम्ही देवांना पोरांकडे थोडं वळवा ह्यांना काहीच माहीत नाही मला कोण ज्ञानेश्वर त्याच्यात ते मराठी मिडियमला घातलेले ते बरे ते इंग्लिश मिडियमला तर काहीच माहीत नाही माळ माहीत नाही गंध माहीत नाही बापाला शेर येते का काही हे कळलं
ते बापाला म्हणतो आर यू आर यू डॉंकी ते म्हणतो खरं आहे आता काय बोलतोय आणि मम्मी इज बफेलो ती म्हणती खरंय हा माझी आई सुद्धा मला लहानपणी माझं इथून पुढे ना मला शिक्षण क्षेत्रात सुद्धा सगळ्या लोकांनी आग्रह धरून राजकर्ते शिक्षण क्षेत्रामध्ये संत साहित्याचा अभ्यासक्रमात घातलं पाहिजे मला संत साहित्याचा अभ्यासक्रमात एका संताचे चरित्र एका वर्गाला ठेवलं पाहिजे तुम्हाला पाचवीला मेराबाईचं ठेवा सहावीला जनाबाईचं ठेवा सातवीला सखुबाईचं ठेवा आठवीला तुकोबाचं ठेवा बारावीपर्यंत एक तरी संत पोरांना अभ्यासाला पाहिजे काय मध्ये आता त्या मराठीच्या नवी दहावीच्या पुस्तकात ज्या कविता आहेत ना साबंगवाडी थोडी संत आहे शिक्षकालाच येत नाही त्याला काय माहिती फळे रसाळ गोमटी तो पोर लिहायचं तो तुम्ही फळ पाहिलं का पोर म्हणले तुम्हीच आमचं सगळ्यात मोठं फळ आहे का आमच्या पुढे तुम्ही उभे काय झालंय मला परमार्थिक साधना जर वाढवायचंय याचा अभ्यासक्रमातच समावेश पाहिजे तुम्ही इतर कसं देता इतर देताच का भांडणं लावायचे म्हणते तुम्ही देता ना ज्याने शिक्षकाची कुदा कधी होईल गावाच्या मारामाऱ्या होतील असे चरित्र तुम्ही पुस्तकात घालताच ना मग संत चरित्राला काय हरकत शरीर चरित्र जर दिलं नाही इथून पुढं ही पिढी आता आपली पिढी संपली आपला विषय नाही हे देवळाकच येणार नाही हे नाही देवळा घ्या हे उलटी म्हणतील काय गाव मूर्ख आहे हो एवढी जागा गुतवली हे बिंडोक लोक होती बिंडोक नीव देवळं बांधणारी सुशिक्षित लोकांचं असं ना यांच्या घरात जर जाऊन पाहिलं नाही ना विचारलं ना तुमचे वडील दिसत नाही हो वडील दिसत नाही तुमचे त्यांना वातावरण मॅच होत नाही वातावरण आणि ते फार चिडचिड करतात स्वभावानं त्यांचा थोडा चिडचिडे आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आमच्या ह्या थोड्या कडक असल्यामुळं ते सहन करीत नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांना राजूरच्या पुढे नेऊन टाकलं आणि ते तिकडं फार चांगले राहतात मस्तपैकी राहतात आणि आम्ही रविवारी त्यांना भेटायलाही जात असतो बिस्किटचा पुडा वेळा नेतो पहिल्यापेक्षा ते मजेत आहेत आता आम्ही गेलो तर हसले ते मग हसले म्हणजे त्यांनी तुम्हाला पाहिलं भाषिक यायला लावलं हां त्यांच्या काळावर आम्हाला चांगलं जाणवलं आता आणि तिथं व्यवस्था आहे सुद्धा चांगली आहे आणि मग हे जिन्यात बसले हे कोण येतो हे तिचे वडील आहेत तो का अरे तो येते ना पुलावरून फेकून तो एक आला सांभाळ येतो मला त्या त्याला मॅच होतंय आणि याला मॅच होत नाही अहो महाराज या सुशिक्षित लोकांनी आईबापांचे हाल केल्यामुळं वृद्धाश्रमाची निर्मिती झाली आपण भक्त म्हणतो व येनाते वैगे कायच भाऊन काच काय भाई बहीण काय असते बहीण 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 हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना इच्छा बहीण ज्यांची निळोंडा कॅनॉल गेले त्यांना विचारा बहीण 25% मारा समाज फक्त औषधा घेतो पंच सर 25% लोकांचे पैसे परत गेलेत बहिणींनी सह्या केल्या आता याच्यापेक्षा काय वाईट दिवस यावर मला महिला मंडळ एक तळतळी ती बोलू नये मग मी घरूनच निघताना ठरवितो आज वाईट बोलायचं नाही पण मला कळ निघत नाही मी तळतळीने बोलणारा माणूस काय आपल्या वडिलांनी आपलं वाईट केलं काय वाईट केलं असं त्या विचारेनं तर आपला संसार चांगला केलाच होता ना उद्या तुम्ही 5-25 हजार रुपये मागितले असते भावानं दिलेच असते ना पण तुम्ही रक्ताचेच नाते जर तोडून टाकायला लागले याच्यापेक्षा काय वाईट हो मला सांगा प्रसंगाला तुम्हाला भावाने पैसे दिले नसते का दिले जात मग सही करायला हरकत काय ती उलटी म्हणती मी परत जाऊन दिले पण नाही सही नाही सांगायला तरी लाज वाटते का तुला आणि तो भाऊ महाराज आज 25% लग्नांमध्ये सध्या सक्का मामानं हे उभं राहाल माझं आजच्या परिस्थितीत नाही सक्का मामाच गेला कोणीकडे आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला कुठून आला काय तो गुरु मामा तो कुठून कॅनॉल मधून निघाला काय ना गुरु मामा केलो आणि खंतानच मामा निघाला एक तो पैदा कुठून गेला काय नाही तुम्हाला सापडला कुठं तो गुरु मामा पहिले मामा असायचे पण सक्का मामा असायचा आता हा नवीन अवलादीचा मामा कुठून आला तुम्ही एक वाक्य सांगा शर्ट फाटू द्या दाढी वाढू द्या पायजमा फाटू द्या
चप्पल नसल्या पण भाज्याच्या माग ओरिजिनलच मामा शोभतो. त्या मंडपाला रस येतो मारा. जाऊ ते बाप परिस्थिती सोडून द्या पण ते नाथच शोभत का नाही. उलटी माणसं म्हणते बा किती हुशार बहीण आहे, तिघं भाऊ आहे, धाकट्याला मान दिला बरं का, त्या त्याला वजन येतो आणि त्या लग्नालाही शोभा ते शुभून दिसतं. मग बाकीच्या बाया सुद्धा पाहताना बोलतो राहतात कोण राहिलं गो बा माग. अगं एक तर म्हातारा झालाय पण त्या लहान्याला त्यांनी चान्स दिला. त्या मामाचे कपडे किती खराब याला किंमत नाही, त्याचं प्रेम किती दाटून येतं याला किंमत आहे. आपल्या लोकांनी हे नाथ हे गोते पार संपून टाक. आता एवढे बसले याच्यातल्या 15 जण येत माझ्या पुढे बसेल का भावाशी बोलत नाही अशा इथं बसले. आता मी नावा सगळं सांगलं आपलं काम एवढं. आणि आता चालली 11 तारखेला जोर खांड बांधाय भावाला जख माराय राखी बोरली मला चालली द्वार खांड बांधाय जा कासरा नाही कासरा कासरा नाही लाव त्याच्या मुंडक्याला काय अहो मार जाणी नेऊन ठेवलं मी नाही नेलं मारा अर्थ लोपले पुरानी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मनन साधन अवघे माऊलीने एक ओवी लिहिली महाराज मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. काय ओवी आहे महाराज त्याच्या पुढे एक ओवी इतकी सुंदर आहे 13व्या अध्यायात लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगल शेवाळल पण पाझारणार नाही. काय ओवे आहे लाटणे जैसा न नवे पाथरू न द्रवे. आणि 16व्या अध्यायात कधी सिंदूर वव्या दिल्या उसाला किती लांब तुर्रा आला काय फायद्याचा, उसाला किती लांब तुर्रा आला काय फायद्याचा, न पुस्तक पुरुष किती देखणा असला काय फायद्याचा. वव्य किती सुंदर आहे मा वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चुरीचं धन कोणाला लखलाभ नाही. का वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. मावला कधी तपास यांना शिकवा थोडं पसायला, शिकवा थोडं आरती. आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत मामा मोठा तालेवार रेशीम येईल 1000 वार मामाची बायको सुग्रन रोज रोज पोळी शिक. आता मामाजीकडे राहायला आला आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटितो काय मामा मामा कारी कुशीतोय तार आवडितोय मामान कालची मामी आली मला नाही नाही. एकदा सगळ्या वारकऱ्यांनी ना गाठ्यामध्ये एक 31 कव्याचा अभंग आहे 31 थोडा कधी वेळ मिळाला ना तो वाचा एकदा वाचा ऐका कलीचे अभंग एकदा वाचा 31च कडवे गाथ्यामध्ये तोच अभंग 31 कडव्याचा आहे आणि गायन ओवे हा अभंग 101 कडव्याचा आहे. तो 101 कडव्याचा आपल्याला एवढा मोठ्याची काही गरज नाही पण 31 कडव्याचा अभंग आहे ना एकदा वाचा. आता जेवढे चित्र समाजात आहे ना टोटल चित्र त्या गाथ्यात आहेत. आज आपण म्हणतो ना बहीण भाऊ असे वागतील ते त्याच्यात आहे, भाऊबंद असे वागतील ते त्याच्यात आहे, सुना अशा वागतील ते त्याच्यात आहे, सासऱ्यांचा शेळ होईल त्याच्यात आहे आणि धनवान माणसं भिकारी होतील तेही त्याच्यात आहे. तो कडव वाचा आपण काय करतोय महाराज बाह्य रंगात जातो आणि बाह्य रंगात जास्त नको. हा गोकुळीच्या सुका अंतपार नाही लेखा इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करत नाही. पण त्याचा पुढचा शब्द आलाय बाळकृष्ण नंदाघरी. आता नंदाघरी नंतर सांगतो फक्त बाळकृष्ण सांगतो. आता ही बाळकृष्ण काय भांगड आहे तर कृष्णाला नावं आठ आहेत युगल कृष्ण राधाकृष्ण गोपालकृष्ण लालन कृष्ण. आता हे आमची कथा बिता सांगणारी जो लोक आहे ना यांनी त्या कृष्णाचा केला खेळ. यांनी आपला भस्म लावायचा आणि कथा सांगायची राधा राधा यांनी उड्या हाणायच्या हे रे राधा हे रे तारा यांनी लगेच 2-4 उड्या हाणायच्या बाय 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 आणि मग लगेच पत्रकारांनी लगेच म्हणायचं तल्लीन समाजाला तल्लीन तन का असं काय आलंय महाराज परमार्थ दांभिक झालाय दांभिक दांभिक. भागवत भागवत कथाकाराच्याच घरी गाय नाही आणि तू आखी गायची माहिती कधीच सांगतो. तुम्ही बारीक अभ्यास करा यावर्षी वारी झाली 25 वर्षात अशी वारी झाली नव्हती अशी वारी यांना झाली. जाऊ द्या पावसाने थोडं झालं 2 दिवस पण पुऱ्या लोकांनी आनंद 7-5-7 लाख लोक माऊली बरोबर होते मला 4-5 लाख लोक तुकोबराय बरोबर होते. आता तो धर्माचं काम होतं का वारीचं काम होतं धर्माचं. मग रोज अर्धा तास टीव्हीच्या चॅनलला
वारीच्या बातम्या पडायला काय हरकत होती? नाही पडल्या, पडल्यात नाही बातम्या पडायच्या, पण कशा? सुपरफास्ट. आज माऊली लोणदला, उद्या तुकोबाराया उरवली कांचनला, आणि लिंबाखाली तुकोबारायचे लिंबाखाली आपलं रिंगण, इकडे नात्या पोत्याला रिंगण. असं तसं पाहिलं तर त्या रोज अर्धा तास पडायला लागत होत्या. माझ्यानं सगळं सोडून दिलंय, त्यांना काही वाटतही नाही. काही वाटत, माणसं संपलीत, माणसं संपली. दीड महिना झाला, माणसांची मानसिक स्थिती, निसर्ग असा प्रकारचा आहे, पाऊस अशा प्रकारचा आहे. अजून 15 दिवस जरी असंच राहिलं, हा या वर्षाचा पावसाळा फक्त औषध विकणाऱ्यांसाठी आहे. तणनाशक महाराज, समाजाची आर्थिक घडी कोलमडली ना, कोलमडून गेली ना, कोलमडून. आणि समाज बोलत नाही, समाज कांडा आहे. तुम्हाला माझी एक इच्छा आहे शंकरा, पुढे सांगतो तुम्हाला, मी मेलो तरी तुम्ही सुधरा. कारण मी हयातवर तर तुम्ही सुधारणार नाही याचा अंदाज मला. तळतळ येण्यासारखी गोष्ट. पोरं वाया गेली हो, सगळ्यात वाईट काय झालं? पोरं वाया गेलीत. सगळ्यात वाईट ते पोरं वाया गेलीत. पोरं वाया गेल्याचं सगळ्यात वाईट आहे. प्रत्येक घरात एक पोरगा दारूड्यात आलाय, प्रत्येक घरात एक पोर. 99% लोक सध्या दारू पितात, आणि कोरोना झाल्यापासून तर इतकी दारू पितात. कोणी मंत्र दिलाय का काय त्यांना? 6 ड्रम लागत होते त्या गावाला, 21 ड्रम लागत ही दारू. आता लय दारू पितो लोक, फुल दारू पितो लोक, फुल. आणि 3 टप्पे झालेत, हे धोत्रे वित्रे जाऊ दे, हे कधी मध्ये प्यालं कोणी आणतं त्यांना? त्यांचं काय नाही हो, ते आपलं आषाढ म्हणून प्यालं मरणाचं पिसावलं तुम्हाला नसती जग मारणी तर बरं. पण ही 18 ते 22 ना महाराज, प्रत्येक गावात 90% पोरं दारू पितात. 90% प्रत्येक गावात. आणि चूक काय झाली? कारभार गेले त्यांच्या हातात पोरांच्या, आणि ही झाली शहाणी. सगळा तमाशा इथून झाला. पोरग दारू पेलं का? आणि बाप हाणाय गेला, आई म्हणली कुठं काय पेत आहे, आणि आपल्याकडे लई आहे का, तुला कोण नाही म्हणलं होतं का, आणि पिऊ द्या, हे खतपाणी कोणचं आहे? बाप नुसता म्हणला, बाबा मला कीर्तनाला जायचं आहे, बैलाला पाणी पाच. आता 18 वर्षाचा सांड येतो, सांड म्हणजे मराठवाड्यात त्याला वळू म्हणत्या, आणि विदर्भात त्याला खटाळ्या म्हणत्या. मग आता पाणी पाजायला काय रोग झाला का? धावली 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 तशी पिसाळली. आणि नवऱ्याला म्हणती जमंग का त्याला? कोणला? त्याला नाही जमायचं का? जमायच नाही. तो का आला? देवाला सोडाय ठेवला का? त्याला पाहिलं भांडवायला काम येतो, तू म्हणती त्याला जमंग का? आई उलटी पोरल म्हणती, तू नको सोडू, तुला धक्का बिका लावीन, त्याला किडा येतो सोडीन. कोण? त्याला म्हणा वाटलं तर बैल तंगड्याला बांधून ये, म्हणजे बाबानं बैलही सांभाळायचे. हो उलट तुम्ही त्याला असं म्हणा, उलट तुम्ही त्याला असं म्हणायला पाहिजे, नुसतं पाणी नको बाजू सारा घाल, जाऊ दे त्यांना कीर्तनाला. तुम्ही मुलांवर दाबच द्यायला तयार नाही, दाबत पोरग दारू पेला आईला काय? बाप नुसता म्हणला, बा काय भाव जाळी गेली टमाट्याची, काय चूक केली त्या ना? धावली. नवऱ्याला काय म्हणली माहिती? तुम्हाला तर जमलं नाही, तुम्हाला तर काही म्हणा तुम्ही जाता, तुम्हाला तर काही जमलं नाही, पण पुवार करता येईल तुम्हाला. जाळीतच मुतलं पुवार. व्यापारी म्हणला, दोनचारच टमाटे कसे काय वले झाले, तुम्हाला दैवार पडलं दुपारा. हेच झालं पुरीच, वाटवळ झालं पुरी. 2.5 तास आपली मुलगी घराच्या टॉवरवर गप्पा आणते मोबाईलवर, बॅटरी उतरल्यावरच खाली येते. म्हणजे तुझी पोरगी काय पांडुरंगाशी संधान साधी ती का वैकुंठा? पोरगी पळून गेल्या आई म्हणती, मला अंदाज आलता, म्हणजे तू जपायला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी तर पोराच्या गाडीवर दिसली ढोकरीच्या डोंगराला, वर स्पॉट आहे ना तो. 5 च्या पुढे चांगला चालवतो तो स्पॉट. तिकडं बसली, तिकडं बसली, ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. आता काय
ಮಾನಸ ಸಂಪ್ಲೆ ನಾ ಮಾರ ಮಾನಸ ಪಾರ್ ಸಂಪ್ಲಿ ಮಾರ ಅಂತ ಬಾಲಕೃಷ್ಣ ಪಣ ಕುಡ ಆಲ ಗೋಕುಳಿ ಚಾ ಸುಖ ಗೋಕುಳಿ ಚಾ ಸುಖ ಗೋಕುಳಿ ಬಾಳಕೃಷ್ಣ ಬಾಳಕೃಷ್ಣ ನಂದ ಘರೆ ಬಾಳಕೃಷ್ಣ ನಂದ ಘರೆ ಬಾಳಕೃಷ್ಣ ನಂದ ಘರೆ ರೇನಾ ಬಾಳಕೃಷ್ಣ ನಂದ ಘರೆ ಪಹಿಲ್ಯ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಎಕ್ ಶಬ್ದ ಸಂಗಾಯ್ತಾ ರಾಯ್ಲಾಯ್ ನಂದ ಘರಿ ಪೂರ್ಣ ಲಿಂಕ ಲಾವೂನ್ ದಿಲಿ ನಂದಾಚ್ಯಾ ಘರಾತ್ ಕಾ ತ್ಯಾಚ ಉತ್ತರ ಐಕಾ ज्या घरात गाईची सेवा ज्या घरात ए महिला मंडळ बारीक आहे का ज्या घरात गाईची सेवा ज्या घरात तुळशीला पाणी ज्या घरात पाहुण्याचा आदर ज्या घरात मोठ्याचा सन्मान त्याच घरात कृष्ण जन्माला येतो परत नीट ऐका ज्या घरात गाईची सेवा ज्या घरात तुळशीला पाणी ज्या घरात मोठ्याचा आदर ज्या घरात पाहुण्याची सेवा ज्या घरात शुद्ध शाकाहार आणि ज्या घरात घामाचा पैसा या आठ गोष्टी ज्याच्या घरात आहे त्याच घरात कृष्ण जन्माला येतो आता तुम्ही एवढं मोठं काम केलंय आता उंच खडकवाल्यांनी एक काम करायचं श्रावण महिना आहे अजून तीन सोमवार शिल्लक आहे एक माणसानं एक झाड साईडला लावायचं त्यानं त्याचं लावायचं त्यानं त्याचं झाड आणायचं त्यानं खड्डा लावायचा आणि सोमवारी येऊन पाणी घालायचं आता दोन तीन महिने तर पाण्याची इथून पुढे महिला मंडळ हे काम कराल का आज दुसरं वर्ष आहे सप्त्याचं मी तुम्हाला गेल्या वर्षी काय काम सांगितलं नव्हतं सांगितलं होतं नाही आज सांगू का एक सांगू का नको हा म्हणाले तर नाही म्हणा सांगा तुम्ही कराल ना आजपासून तुमच्या घराभोवती जेवढी जागा असेल मोकळी अशी ओट्याची खालची सगळ्या जागेत तुळशी लावून द्यायच्या आजच सगळ्या जागेत तुळशी लावाय आणि तुळशीला काही खर्च नाही हां त्या मंजुळा जरी टाकलं तरी येतात त्याला काय फवारायचं नाही युरिया नाही काय नाही आणि तुम्ही जर बंगल्यात राहत असाल ना लावायचं पण जितक्या तुळशी तुम्ही जास्त लावाल तितकं घर निरोगी राहील कारण आज वातावरणात ऑक्सिजनच राहिला नाही दीड वर्षापूर्वी अक्षरशः ऑक्सिजन अभावी लोक तरफडून मेलीत सगळ्यांना किट नाही मिळालं महाराज सगळ्यांना सुविधा नाही झाल्या ज्याचा थोडा वशिला आहे आर्थिक बाजू भक्कम येतं गरिबाचं कोण पाहतं महाराज गरिबाक कोणी पाहत नाही गरिबाचा वापर फक्त भाषण करून सीझनला करायचा मग ते बारामाही काय करायचं हां महाराज तुम्ही तेवढं काम जर केलं ना जर वाळून गेले ना नवी लावायची पण याचं कारण सांगा तुम्ही जितक्या तुळशी जास्त लावाल ना तितक्या घरात एकतर आपल्या घराला खिडक्या झाल्या भरपूर वातावरणात हवा राहिली नाही ऑक्सिजन घरात क्लिअर येत नाही तुम्ही आता पावसाळा आहे तरी आपल्या घरात फॅन लावावा लागतो आता झोपताना लहान आले पोरं फॅनशिवाय झोपत मग तुम्हाला ऑक्सिजनच राहिलं नाही अजून पाच वर्षानं जर तुम्ही बंगले बांधले मारा तर माझं वाक्य लिहून ठेवा आपले वाक्य खोटे नसते कधी पाच वर्षानं तुम्हाला बंगला बांधल्यावर त्याच्यात तुम्ही संडास बांधाल बाथरूम बांधाल किचन वॉटा बांधाल बेडरूम बांधाल पण तुम्हाला एक ऑक्सिजन रूम बांधावे लागेल ऑक्सिजन रूम आणि त्याच्यात ऑक्सिजन साठवायचा आणि म्हातारं येड्यावानी करायला लागलं का तिकडे नेऊन घालायचं याची परिस्थिती झाली ऑक्सिजनच राहिला नाही लोकांना आता तुम्ही हे नदीची कडेची गावं पहा सगळे राजकर्ते पहा नद्यांच्या बाबतीत पूर्ण लोक निष्क्रिय आहेत बापाची दष्क्रिया करायला आपण नदीत उतरतो आहे महाराज विधी येतो अक्षरशः नदीत तुम्ही उंच खडकला उतरा नाही तर इंदुरीला उतरा नाही तर आवरणपूरला उतरा नदीत माणूस उतरला त्याच्या पायात लुगड्याचे फडके गुंडाळत आहे बांगड्या नदीत नदी आणि पर्यावरणावर भाषण मारायची काय होईल नद्यांमधले नदी पवित्रच पाहिजे महाराज गोदड्या नदीत नदीत गोदड्या गोदड्या हयात का नाही बोला आंघोळीला जर माणूस उतरला महाराज दावा विवाह करायला पुळ्या येतात अंगाला तुम्ही सासू मेली तुमची मेली
तुम्ही मला चांगली बातमी आली. भया बाबाच्या तोंडात साखर पडू. एक वर्ष तुमची सासू मेली, तुम्ही रडत आलाय. थोबाड काय जोडीतीन, बांगडे काय फोडीतीन, लुगडं काय फाडीतीन, गाल काय हानतीन, तुम्ही खरंच रडत आहे. बामटेची दुनिया, लोकांना माहीत नाही का सासू कशी मेली. बरं तू पाहुणे देखतच का रडती, एकटी काय ओळत नाही तू. पाहुणे पाहिले का थोबाड बसरी ती, आणि तेवढे लुगडे म्हातारीचे न दिले देते का, न दिले देते का तुम्ही. आजपासून मेलेल्या माणसाचे जे कपडे आहेत अजिबात नदीत टाकायचे नाही. काय मध्ये तुम्ही चांगले असले तर धुवून वापरा, नसतील तर पेटून द्या. गोधाड्या नदीत, उषा नदीत टाकाल का बरं. मणी टाकते का सोन्याचे दोन चार टाक बरं. टाकणं लय जीव होता तो असो असो टाक बरं. अय एखादी पावती टाक बँकेची, टाक ना, टाकी दे उतारा, टाकी दे पासबुक, टाकी दे बँकेत. बाम त्याची दुनिया सगळी का आज काय. हो महाराज आपले तीर्थ, महाराज प्रवर माई जागतिक दारिद्र्याचे तीर्थ आहे. त्या पुंताम्याला तर उतरतच नव्हतं नदीत, नेमकी माई गाठ पडली. लई तास अडवले धरून, आता आता नाही राहिलं तिथं काय. ते आता पिटून देतं कडा नवमध्ये. बाबा लय कचकित बनली खरंच हो. नाही नद्यांच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे हो, कारण काही झालं ते ती माता आहे हो. असं नाही चालत काय, त्याच्यात गोधड्या गाधड्या काय जनावरं मेली का शेतकऱ्यानं नदीच्या कडाला नेऊन टाकायची. काय त्याला माता आहे ती महाराज. अहो महाराज तीन पिढ्या लागल्या तेव्हा भगीरथ ना गंगा आणली हो. हां दिलीप गेला, आयुष्मान गेला, दिलीप गेला, आयुष्मान गेला, तेव्हा भगीरथाने गंगा आणली. आज ती आपण एक वाक्य सांगा, तुमचे माझे संसारच आपले नदीमुळे आहेत. आज जर प्रवरामाई आपल्याकडे न धावली नसती तर ह्याच गावात उसायच्या दहा आठवड्या असत्या तोडायच्या. आपल्याला ऊस तोडायचा, आपल्या बंगले झाले असते का, आपली गाड्या झाल्या असतं. मला तुम्ही सांगा आपल्या दारापुढे गाडी आली असती का, आपला पोरगा अधिकारी झाला असता का. हे सगळं कुणी केलंय, त्या मातेनं केलं, त्या बिचारीनं आपल्याला बुद्धीच नाही दिली, संपत्ती दिली आणि न संपणारं धन दिलं. तिनं काय पुस्तक नसतं, पाणी नाही दिलं आपल्याला. त्या पाण्यामुळे आपली शेती विकसित झाली, परिणाम आपण एका साहेबाचे बाप झालो, त्याचं जीवन सुखी झालं. आणि आपण तिच्याकडे फार दुर्लक्षच केलंय. माणसं जिथं झाली त्यात ना म्हातारी माणसं न्यायची सोय नाही राहिली. एक झाले पोवा दुसरं म्हातारी राहायला बसले. बाबडी किती काय किती, ज्याच्या घरचा माणूस मिळाला त्यानं तर निदान थोडे बाबडी तोडावत का नाही, काय फरक पडत. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, जी लोक मळ्यांमध्ये राहतात त्यांनी प्रेत नदीवर सुद्धा नाही. काय हरकत आहे शेतात पेटवायला तुम्हाला, काय हरकत आहे. एक तर भाऊबंद राहिले नाही, हाय ते कपडे काढीत नाही, एक बटन काढीतो बाय खूप वाहतो तिथून तुम्ही म्हणून तुम्ही नका. तो म्हणतो तू काढ तू काढ ते माया ध्यानात न राहिलो, माया बायकोच्या नवनात पारायण चालू आहे राईट. मग आता आपल्याकडेच करतात महाराज, इथं खाली तुम्ही पहा बरं मराठवाड्यात, मराठवाड्यात दिन नदी मी दिलं काय दावे आले. त्यांची प्रेत कुठे भेटून जाणार, शेतात शेतात भेटवते. ती रात नदी टाकून द्यायची काय गरज नाही, शेतातच टाकायची, पसरून द्यायची उलटी. काय करते लोक, आपल्याकडे दावे सकाळी असतात, त्यांच्याकडे अकराच सुरू होते दावे. येळभर दावाच आपण थोडंसं नदींच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट राहिलेच पाहिजे. काय आमच्या बोलण्यात राग येतो लोकांना, पण त्याला पर्याय नाही. मला काय तुमच्याकडं काय मागायचं झालं हे बोरी मग. पण हे गोष्टी केल्यात पाहिजे. आता हे शाळा आहे, आता गावातल्या शाळा आहेत, गावातल्या पुढारीने दोन तीन वेळा शाळेत गेलं पाहिजे. नुसते आपले सदस्य व्हायचं ग्रामपंचायतीतून, 15 ऑगस्टला तावा आणायचा गाव. तुम्ही किती वेळा शाळेत जाता महिन्यातून गावातली पुढारी, गेलं पाहिजे. तू पट किती आहे, शिक्षक किती आहे, कुठून येत आहे तपास पाहिजे. काय करता शाळेच्या फळ्यावर हरिपाठाचे वावे, हरिपाठ लिहिला पाहिजे रोज. एक अभंग लिहायला सांगितला पाहिजे त्या गुरुजीला, पोराने तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आता काही काही शाळेने महाराज ओव्या सुरू केल्या ज्ञानेश्वरीच्या, एक एक ओव्या आम्ही दोन चार ठिकाणी करून दिलंय. एक ओवी शिक्षकानं ज्ञानेश्वरीची फळ्यावर लिहायची आणि मुलानं शाळेत गेल्या गेल्या ती ओवी वाचायची, वहीत लिहून घ्यायची. म्हणजे त्याला दोन कामं होतात, तो वाचतोय बी लिहित आणि दोन तीन वेळा सहज त्याची नजर ओव्या लिहून. पोरांना हे जर दिलं नाही तर संपल ना, तुम्ही पाहायचंच नाही. झालं आता फक्त सोमवारी 15 ऑगस्ट आला का जोडा माईक हाना गावात भाषण आणि चौथीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा. अरे काय तर आहे, ही पोरं 15 ऑगस्टला तुमच्या भाषणासाठी अजिबात येत नाही. त्यांच्या डोक्यात खटक्या वेगळ्या आहे. ते काय बाबा ते ना ते महाराज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे त्यांचा. ते फार कपडे आडले दिसून तुमटू त्यात
14 तारखेला कशर्ट धुवून कपडे बिपडे टाईट आणि ती चिठ्ठीला भाषण राहते त्यांना भाषण सारखी चिठ्ठी खिशात सगळ्यांच्या अगोदर उठाते ती नाही नळाला पाणी ना बादलीत आंघोळ करते ती पण घरातल्यांच्या अगोदर 15 ऑगस्टला तयार आणि त्याचं ती भाषण राहते ती पुढंच बसत आनंद आहे तो पुस्तकातला नाही आहे तो अनुभवातला आनंद आहे आणि त्या पोरांना तो आनंद एकदम ती चिठ्ठी खिशात पुढे येऊन बसणार त्याला माहिती माझं भाषण म्हणलं गुरुजी मा नाव घ्या ना त्याला गुरुजी म्हणले का आता हा बोलेल ते घाबरतो लोक पाहिलं अध्यक्ष मासे येथे जमलेले माझ्या वधवाने बघितलं मी 15 ऑगस्टबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावा अशी माझी नम्र विनंती टिळक म्हणले मी शांगा खाल्ला नाही मी छडी घेणार नाही आणि टिळक म्हणले मी छडी घेणार नाही बापूजी म्हणले मी कपडे घालणार नाही आणि पळालं बा महाराज ते पळाल्याला किंमत नाही त्याला आनंद केवढा आहे तो आनंद शब्दात वर्णन करता येणार त्याला शब्द लय आनंद आणि भेटन त्याला हा भाषण झालं बरं का ते घाबरेल राहत हा बाळ इथं उभं राहिलं कोणी घाबरत चुली पुढचं बोलणं वेगळं आहे चुली पुढे माणूस म्हणतो वा काय होईल देशाचं ती म्हणली द्वातार जळल बाकीचं जाऊ द्या देशाचं मोरल्या द्वातार वरवडा चुली पुढचं बोलणं वेगळं आहे हा बाबा बुधवारी आला आणि आल्याबरोबर आई रडायला लागली रडायला लागली सोडा सोडा मिठी लपवा लपवा झळझटी झणी कंसा सिकळेल माझ्या बाळाशी मारील आणि हा लगेच म्हणला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला मान त्याने पहिली मारली पुतना पुतना होती अविद्या दुसरा मारला बाबळभट आणि केल्या खोड्या लहान 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 मुले घे मुन लहान 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 मुले घे मुन घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या घोड्या करी मन मोहन 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 दिसला नाही गेला हरी गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे ना गोकुळात पावा गवड तो डोळा डोळा बाई डावा गवड तो डोळा डोळा बाई डावा गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे ना गोकुळात पावा मला झनी येऊनी सांगा लाडरी धंगा मुली मला येऊनी सांगा यास दाखवी न मी विंगा नका तुम्ही लपवू श्रीरंगा हरीचा शोध कुणी लावा उडतो डोळा हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गुमे ना गोकुळात पावा उडतो डोळी म्हणायला लागल्या जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मधुरे गोपाळ
तुला बाई काटा या आडवाटा रुतला बाई काटा रुतला बाई काटा या आडवाटा नंदा सकारडा होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा बाण बोलोने तो काट गाडीला कसा बाण बोलोने तो काट गाडीला रुतला बाई काटा या भाटा रुतला बाई काटा या आडवाटा नंदाचा कारगा माझा तू माझळीला कैसा नाका मधला मोहन माझा तू माझळीला कैसा बाई बाई नका ग सयानो नका ग सयानो नका देवान नका ग सयानो नका ग सयानो नका देवान तुम्ही गोपिका अजून बाई अज्ञान आसली हरी बालकृष्ण अज्ञान नालिदा श्री तपसात बाई बाई नका दसयानो नका दसयानो नका देवासयानो नका दसयानो नका देवासा सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने गबाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने गबाळ दिसतय गोजिरवाने बाळ दिसतय गोजिरवाने गबाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता घराने यशोदे कनंद लालो यशोदे कनंद लाला उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिल मिला मेरे लाल से तो सारा जग झिल मिला जग झिल मिला मेरे लाल दो
साडे बारा वाजून गेले काय ठरलं जीवन आले पूर्ण नाही आणि तो काला वळवंटा झाला तो काळा इथाला माना ज्ञान राजगोपाळाशी पण कृष्णाला गाई वळताना एक गाय त्रास द्यायची ती गाय कोणती मनेरी अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाराज या अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाराज या आजोस अमरावती आजोस अमरावती काला पहावया कधी वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे ग्रामस्थांच्या पंक्तीवाले देणगी देणाऱ्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडला दहीहंडीची गवळण होईल एकदा प्रेमानं भजन करा विठोबा देवळात नाही ना उतरव लागा आ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले गोरे वेडी वाकुडी करा क्षमा पराज महाराज नाही उतारिला अधिकार शिंकेला मबले दुरी होतो तिघाचे मी वरे वारे दोही कडे मुख पसरो वहा तिच्या धारा घ्या रे दोही चारो बरारे दोही कडे मुख पसरो म्हणे आजी दुकानी सवरोने देखा तुम्ही हारे रोही कडे काढू घ्या कंठी धरला कृष्ण मने अवगाजने प्रकाश कालावा तुरे कमे का वैष्णविका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका गाढव काला म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे कालावा तू एकमेका वैष्णव समाधान तुमचे देखिले चरण उठावे ते मनाये सुवाडी कमने ते सापडले ते उठावेसे मनाये तुका म्हणे भोगेला निवारीला रावेसे मनाये प्रेम सप्रेम हारते गोविंदाचे ओहारते धन्य त्रिलोचन नित्य करते अवलोकन बाला प्रौढाने मुग्धा ओवाळते परमात्मा धन्य त्रिलोचन नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवा किरे खुणे राहिलो धन्य धन्य त्रिलोचन नित्य युगे अठ्ठावीस